नमस्कार मित्रो, शाळा सिद्धी अंतर्गत स्वयंमूल्यांकन व बाह्य मूल्यांकन सन 2019-20 बाबत काय अपडेट्स आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, माहिती घेणार आहोत. नमस्कार मित्रो, मी श्री सदाशिव पाटील. माझी यूट्यूब चॅनल एज्यू अँड टेक फॉर टीचर्सला प्रथमच भेट देत असाल तर कृपया माझी यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करणे कृपया विसरू नका. चला तर मित्रो, अपडेट्स आता आपण जाणून घेऊया. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद जावा क्रमांक बघा मित्रो. जावा क्रमांक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद सर्व शिक्षा गुणवत्ता शाळा सिद्धी 2019-20 31/04/18/2019 पत्र आहे. खालील सर्व मान्यवरांना हे पत्र प्राप्त झालेलं आहे. प्रति एक संचालक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे. 2 विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व विभाग. 3 शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद महाराष्ट्र राज्यातील सर्व. 4 शिक्षणाधिकारी प्रशासन अधिकारी महानगरपालिका सर्व. या मान्यवरांना हे पत्र प्राप्त झालेले असून या मान्यवरांना या पत्रानुसार कार्यवाही करायची आहे. विषय आहे शाळा सिद्धी अंतर्गत सन 2019-20 स्वयंमूल्यांकन व बाह्य मूल्यांकन करण्याबाबत. संदर्भ आहे 1 शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक शैक्षणिक गुणवत्ता विकास 2016 30/03/2016 पत्र. 2 शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक शैक्षणिक गुणवत्ता विकास 2016 7/01/2017 पत्र. 3 श्रीमती प्रणिता पांडा निपा नवी दिल्ली यांचा 7/11/2019 ईमेल. उपरोक्त संदर्भ क्रमांक 1 व 2 राज्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांचे मूल्यांकन व प्रमाणीकरण करून घेणे, शाळांची गुणवत्ता आश्वासित करणे महत्त्वाचे असून शैक्षणिक भौतिक संस्थात्मक गुणवत्ता वाढीच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य शासनाने राष्ट्रीय पातळीवरील जो शाळा सिद्धी कार्यक्रम आहे तो हाती घेतलेला आहे आणि तो सुरू केला आहे. त्यानुसार राज्यातील 100% शाळांचे स्वयंमूल्यांकन निपा नवी दिल्ली यांच्या शाळा सिद्धी पोर्टलवर ऑनलाईन करणे आवश्यक आहे. संदर्भ क्रमांक 3 1 भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाची याविषयीची सोबत जोडलेली साक्षाधारित शाळा विकास मार्गदर्शिका शाळा स्थळावर निर्गमित करून सन 2019-20 करिता राज्यातील सर्व शाळा व्यवस्थापनाच्या माध्यमांचे 100% शाळांचे स्वयंमूल्यांकनाची कार्यवाही करण्यात यावी. त्याच्यानंतर 2 बाह्य मूल्यमापनाची कार्यवाही महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे यांच्याद्वारे त्वरित करण्यात यावी. सोबत ईमेल आणि सुधारित मार्गदर्शिका जी आहे ती या ठिकाणी या जे काही मान्यवर आहे या मान्यवरांना पाठवलेली आहे आणि लवकरच ही मार्गदर्शिका मित्रो आपल्या शाळास्तरावर पोहोचेल आणि त्या मार्गदर्शिकेमध्ये जे काही अपडेट्स दिलेले असतील त्या अपडेट्सनुसार आपल्याला हे जे काही शाळा सिद्धी ऑनलाईन पोर्टलवर काम करायचं आहे त्या मार्गदर्शिकेनुसार अपडेट्स घेऊन आपल्याला ते काम करायचं आहे. हे पत्र जे आहे शालेय अपर मुख्य सचिव यांच्याद्वारे प्राप्त झालेलं आहे. धन्यवाद मित्रो.